तुझ्या आयुष्यातले असे घडलेले काही क्षण जे तू कधीच विसरू नाही शकत, एका गोष्टीतून मिळालेला आनंद जो तू कधीच नाही विसरू शकत असा. आनंद आत्ता जे मी करते आयुष्यात, आय एम हॅपीएस्ट, कारण मी हे स्वप्न पाहिलेलं आणि म्हणजे काही अंश का होईना मी त्या स्वप्न ते स्वप्न जगते आता. सो दिस इज माय हॅपी मोमेंट. आणि आई बाबा पण आहेत आता या मोमेंट मध्ये. आधी आई बाबा नव्हते सुरुवातीला, कारण त्यांचा पाठी पण नव्हता, पण आता आई बाबा पण तितकेच आहेत माझ्या या हॅपी मोमेंट मध्ये. सो आय एम द हॅपीएस्ट राईट नाव. आणि तुम्हा सगळ्यांचं एवढं प्रेम मिळतंय म्हणजे बाबा मी तर ढगावरच, मी ढगांवरच आहे. आय एम ऑन द 9th क्लाउड. अभिनय तुम्हाला विचारताय की तुम्हाला कशी आवड निर्माण झाली ऍक्टिंग मध्ये? बरं, द थिंग इज, जेव्हा ह्या क्षेत्रात असतो आपण तेव्हा वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात आपल्याला. म्हणजे दीप्ती अशी बबली आहे, ती लहान आहे, किंवा तिचे लाड होत आहेत, ही दीप्ती झाली. मग मी अजून एक माझी जी युट्यूबची सिरीज चालू आहे त्यात मी माऊ म्हणून आहे, त्या माऊ ती थोडी मॅच्युअर आहे. असे वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात, वेगवेगळ्या लाईफ जगायला मिळतात तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये जाऊन. सो ते होतं माझ्या डोक्यात की अरे मी इकडे काहीही बनू शकते ऑन कॅमेरा. सो ते कायम आहे माझ्या डोक्यात की अरे इकडे मी वेगवेगळं कॅरेक्टर्स असणार आहे. इट्स समथिंग डिफरंट ना, आपण जॉबवर जातो तेव्हा आपण काय करतो 9 to 5, काहीतरी वेगळं नाही. म्हणजे माझ्या मते तरी मी काही वेगळं नाही करायचे जेव्हा मी जॉबला होते, बट इथे मला रोज काही ना काही वेगळं करायला मिळतं ह्या ऑन कॅमेरा. तर वास्तविक जीवन आणि मालिकेतील भूमिका करत असताना यातील फरक कसा वाटतो तुला? फरक भरपूर आहे फरक, कारण मी घरात मोठी मुलगी आहे. सो तिथे रिस्पॉन्सिबल असणं हे आहे, आणि इथे दीप्ती ही घरात लहान आहे सर्वात, तिला काही फरक पडत नाही कोणी काही बोललं तरी. मग घरात म्हणजे तर इन रिअल लाईफ आय एम द बिग सिस्टर, किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत रिअल लाईफ मध्ये असं. त्यानंतर कॅफे मराठे एक्सपिरियन्स कसा होता असं विचारतायत यश. कॅफे मराठीचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, कारण ते माझं पहिलं वहिलं इंटरनेट प्लॅटफॉर्मवर असलेलं काम आहे, आणि त्यात जे विषय हाताळले गेलेत इट इज कम्प्लिटली डिफरंट, जे माझ्या झोन मधले विषय नाही आहेत. म्हणजे मी ते विषय तेव्हा पहिल्यांदाच असे बोलले असेन ऑन कॅमेरा किंवा डील केले असेन. सो इट इज कम्प्लिटली डिफरंट, येट वेगळा एक्सपिरियन्स म्हणेन, कारण तिथे मी माऊच, म्हणजे त्यांनी मला माऊ असं जे कॅरेक्टर दिलंय सो मी तिथे माऊ बनले कम्प्लीट. मग मी तिकडे दीप्ती नाहीये किंवा मी भाग्यश्री नाहीये, खूप वेगळा अनुभव आहे तो पण. एक खूप मज्जा येते त्यांच्या बरोबर काम करताना, त्या टीम बरोबर, रोहित बरोबर. सो थँक्यू त्यांना पण म्हणेन की मला संधी दिली त्यांनी एवढ्या मोठ्या टीमने. इट इज अ बिग नेम, कॅफे मराठी इज अ बिग प्लॅटफॉर्म. त्यानंतर तुझा तुझा फॅन, एखादा असा फॅन ज्याने तुला म्हणजे हाँ. एखादा असा फॅन भेटलाय तुला आणि शकतेस, किंवा एखादा असा फॅन ज्याला तू कधीच विसरू शकत नाहीस. आहे एक फॅन जो कराडचा फॅन आहे, त्याचं नाव गणेश, करण करण आहे त्याचं नाव. आणि त्याने मला, तो कराडला राहतो, त्याने तिकडनं मला गिफ्ट पाठवलेलं, हँडमेड गिफ्ट होतं ते. परत ते तर पाठवलेलं, परत टेडी डेला, टेडी डे आता जो झाला फेब्रुवारी मध्ये, त्याने टेडी डे गोड आहे, मी कसं दाखवू दाखवू पण, दिस इज माय टेडी जे मी बॅग माझ्या बॅग, दिस इज जे माझ्यासाठी त्याने टेडी हँडमेड गिफ्ट. तो एक फॅन आहे करण म्हणून. करण जर तू बघत असशील तर तू बघ, मी तुझा टॅडी वापरतीये. तेजस्वीनी विचारतात की तुला सीन करायच्या वेळेस कसा फिलिंग येतो, ज्यावेळी तू ऑन कॅमेरा सीन एखादा करत असतेस त्यावेळी तुला हाँ. म्हणजे कशाची भीती असते का, किंवा काय फिलिंग काय असते?
फीलिंग खरं म्हणजे परत मी तेच सांगेन की आय ऑलवेज वॉन्टेड टू बी इन फ्रंट ऑफ कॅमेरा. ऑब्विसली भीती वाटते. पहिला दिवस मी सांगेन तुला, पहिला जेव्हा शॉट लागलेला तेव्हा मी फुल नर्वस होते. पोटात गोळा होता की अरे दीप्ती आपल्याला साकारायची, बिकॉज ती नवीन कॅरेक्टर होतं, नवीन लोक होती, नवीन सिरियल होती. तो पहिल्या दिवशी होता म्हणजे प्रत्येक वेळी असतो नर्वसनेस असतो की आपण बरोबर करतोय का, तर ती असते फिलिंग. बट त्याच्यासोबत असंही असतं की हेच करायचं होतं मला. सो आणि मी ते करते, ते एक आनंद म्हण किंवा स्वतःवर एक प्राऊड फील म्हण की मी गिव्हअप नाही केलं तेव्हा. अगोदर असं असतं ना की ऑडिशन दिले पण तुला आपल्याला नसतं माहिती की ते ऑडिशन किती सक्सेसफुल होतील, किती आपल्याला मिळेल तो प्रोजेक्ट. बट सुदैवाने सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाला. सो आय एम व्हेरी हॅपी व्हेन आय एम इन फ्रंट ऑफ कॅमेरा. दिया विचारत आहेत, तुम्ही किती वर्षापासून काम करताय? ही माझी दुसरी सिरियल आहे पण तसं बघायला गेलं तर 3-4 वर्ष झाली मला ह्या क्षेत्रात. त्यानंतर आनंदी विचारत आहेत, तुला फॅन्सचे एडिट्स येतात तेव्हा काय वाटत? म्हणजे पहिली फिलिंग तर माझी ही असते की अरे किती गोड आहे हे, म्हणजे एवढा वेळ कोणाचा तरी वेळ मिळणं आपल्याला हे किती लकी फिलिंग असतं. कोणतरी आपल्यासाठी त्यांच्या आयुष्यातले 2 मिनिटं काढून एडिट एडिट करताय. एकच मिनिट हा एडिट करण्यासाठी एवढे फोटोज किंवा व्हिडिओज म्युझिक वगैरे टाकून त्याला नाही म्हटलं तरी वेळ जातो. ठीक आहे, सो इट इज काइंड ऑफ लव ना, ते त्यांचं प्रेम आहे. सो खूप छान वाटतं, खूप ग्रॅटिट्यूड फील होतं. प्रत्येकाला थँक्यू म्हणेन. मी प्रयत्न करते की सगळ्यांचे एडिट शेअर करेन पण कधी कधी चुकून राहून जातात काही एडिट. बट आय ट्राय टू शेअर एव्हरी एडिट. देते एवढं प्रेम करते, खूप छान असते फिलिंग. अभिनय विचारत आहेत की एक कॅरेक्टर प्ले करताना तू काय एफर्ट घेतेस, म्हणजे त्याची त्याच्याबद्दलची माहिती. कॅरेक्टर प्ले करताना म्हणजे आता मी दीप्तीचा कॅरेक्टर प्ले करते तर माझी लहान बहीण आहे माझ्या घरी. सो तिचं वागणूक म्हण किंवा आजूबाजूला असलेली लहान मुलं किंवा कॉलेज गर्ल्स, आपण कॉलेजमध्ये असताना कसे होतो ते आठवून ऑब्झर्वेशन एक आहे. मग इथे जे को-आर्टिस्ट आहेत सगळेच ते पण हेल्प करतात की हे बघ हे असं कर, हे बघ हे असं कर. सो हे टीम वर्क आहे, म्हणजे स्वतःचं तर आहेच इनपुट, बट आजूबाजूची लोक पण आहेत जी खूप हेल्प करतात की दीप्तीने असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आनंदी विचारत आहेत की गौतमी ताई सोबत एखादा किस्सा आणि अनुभव. गौतमी अरे शी, मी तिला खूप आय रिअली रिस्पेक्ट हर. माझी पण पहिली सिरियल होती आणि तिचीही पहिली सिरियल होती जेव्हा आम्ही एकत्र काम केलेलं. पण ती मुलगी ती कायम एका मोठ्या बहिणीसारखी किंवा सख्या मैत्रिणीसारखी प्रत्येक सीन बद्दल समजवायची, किंवा इव्हन मैत्रीण कशी बोलते तशी ती होती. शी वॉज लाईक अ सपोर्ट जे एक असतं नवख्याला, म्हणजे तिच्यासाठी हे क्षेत्र तिला माहित होतं कारण तिची बहीण त्या क्षेत्रातली आहे. बट मी नवीन नवीन त्या क्षेत्रात होते सो एक आधार म्हणतो आपण, ती तशी होती. खूप छान अनुभव होता तिच्या बरोबरचा माझा. आता जो तू रोल प्ले करतेस म्हणजे रिअल भाग्यश्री आणि ऍक्टर भाग्यश्री ह्या डिफरंट आहेत का? हो अगदी अगदीच डिफरंट आहे. हो थोड्या सवय सेम आहेत सेल्फीज काढणं वगैरे, पण दीप्ती ही विचार न करून बोलणारी मुलगी आहे घरात लहान असल्यामुळे. भाग्यश्री खूप विचार करते बोलायच्या अगोदर, रादर ती बोलतच नाही, ती खूप शांत आहे भाग्यश्री. हा जे जवळ आहेत माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी मी खूप टॉकेटिव्ह आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्याशी बोलायच्या अगोदर मला 10 वेळा विचार करावा लागतो की अरे लाईक आय एम अ शाय पर्सन किंवा इंट्रोवर्ट म्हणू शकतो असं, अँबिवर्ट म्हणू शकतो आपण असं आहे. खूप डिफरन्स आहे दीप्ती आणि भाग्यश्री मध्ये. तू तुझी शाळा कॉलेज मिस करतेस का? त्याच्याशी घडलेला एखादा किस्सा? खूप मिस करते मी.
मी माझी शाळा खूप मिस करते. माझ्याकडे फोटोज आहेत, अरे माझ्या म्हणजे आत्ता काढलेले फोटोज आहेत, कारण तेव्हा तर मोबाईल हा प्रकार नव्हता शाळेत असताना. आत्ता मी माझ्या जवळच होती, घराच्या जवळ शाळा होती, त्यामुळे मी जेव्हा जाते तेव्हा मी फक्त असा गेटचा फोटो वगैरे काढते, आणि मी ते आठवण म्हणजे आठवणीत जाते त्या शाळेमधल्या, की अरे काय करायचो आपण. बट लकीली आम्ही स्कूल फ्रेंड्स कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. सो शाळेतली गंमत काय सांगू शकते मी तुला, मी अगदीच स्टुडियस होते, मी फक्त अभ्यास 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 अशीच होते. बट एक गोष्ट मी सांगू शकते, जे हे कॉम्पिटिशन्स असतात, स्पीच कॉम्पिटिशन, जेव्हा आपण भाषणं देतो शाळेमध्ये, एलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणतात त्याला, तेव्हा मी ते स्पीच एका दादाकडून लिहून घ्यायचे. तो खूप मोठा होता आणि वयाने, आणि मी ते म्हणजे कॉम्पिटिशन असलं की मी ते स्पीच त्याच्याकडून लिहून घ्यायचे, मी माझं काहीच करायचं नाही. आणि मग ते मी स्पीच स्कूलमध्ये जाऊन द्यायचे, आणि माझा नंबर यायचा 1 2 3 ह्यातला कुठला तरी एक नंबर असायचा. तो मेहनत सगळी त्याची असायची, त्या माणसाची, पण सर्टिफिकेट मला मिळायचे. आणखी काय कमेंट्स विचारतायत बघूया. मी पवन विचारतायत की एज्युकेशन मध्ये तू करिअर करणार की ऍक्टिंग मध्ये? एज्युकेशन मध्ये मी प्रयत्न केला जॉब करायचा, पण मला इथेच यायची आवड होती, सो मी इकडे करिअर करेन, इकडेच करेन, मला इथेच करायचंय करिअर. तुमचा सानिया मॅमच्या बद्दल अनुभव सांगा. असं सानिया चौधरी फॅन क्लब विचारतात. सानिया मॅम, सानिया इज अमेझिंग ह्युमन बिईंग. ती आमची भेट अगोदर झालेली आहे, आम्ही याही अगोदर भेटलोय, जेव्हा ती साधना या सिरियल मध्ये काम करायची, तर आमची भेट तेव्हापासूनची आहे. ती खूप, शी इज व्हेरी गुड ह्युमन बिईंग, आणि इकडे आल्यावर मला कळलंय की ती शी इज अन अमेझिंग डान्सर. म्हणजे मी तिच्या प्रेमात पडले, कम्प्लीट प्रेमात पडले त्या मुलीच्या. तिचा डान्स पाहिला मी आत्ता, जो आमच्या सिरियल मध्ये रिसेंट झाला, पिया तो से नैना वगैरे, तो डान्स माझ्या मनातून काही जाईना अजूनही. अजून तिच्या प्रेमातच आहे मी, आज नाहीये ती, आज तिचा लवकर पॅकअप झालाय. शी इज ब्युटिफुल. तुमचं हे आता शूटिंग कुठं होतं? सांगतो आहेस का? मालाडमध्ये मड म्हणून आहे, तिकडे होतं मडमध्ये, भुल्लर गार्डन्स हा इथे सेट आहे आमचा. हाँ. पवन विचारतायत स्मिताताई सेट वरती खूप स्ट्रिक्ट आहेत का? स्मिताताई, स्मिताताई कोण? सुलेखाताई स्मिताताई म्हणायचे वाटतं त्यांना, त्यांना सुलेखाताई म्हणायचे. सुलेखा तळवळकर. हा हाँ. नाही, शी इज व्हेरी लव्हिंग, ती खूप प्रेमळ आहेत, खूप काळजी घेतात त्या सगळ्यांची, आणि खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असते जेव्हा त्या असतात सेटवर कायम. त्या ऑब्विसली शी इज व्हेरी मच, शी इज लेजेंडरी खरं, त्या खूप छान आहेत स्वभावाने, आणि काम तर ऑब्विसली मी काय बोलणार त्यांच्या कामाबद्दल, काम खूप छान खूप आहे ती ताई, खूप प्रेमळ आहे ती. भाग्यश्री तळवी फॅन क्लब विचारतायत तुझा क्यों रिश्तों में कट्टी बट्टी मधला अनुभव सांग. क्यों रिश्तों में कट्टी बट्टी अनुभव काय सांगू. हाँ एक अनुभव सांगता येईल की मी तिकडे जेव्हा काम करते तेव्हा संजना, म्हणजे कॅरेक्टरचं नाव संजना आहे तिकडे, तो संजना ही मॅरिड आहे, ती खूप अशी समजूतदार दाखवली आहे, जी जे की दिप्ती नाहीये, समजूतदार नाहीये दिप्ती अजिबात. तो बिंग संजना तिकडे खूप गोष्टी शिकायला मिळतात मला, जी दीप्ती इज फाईन, ती पण तिच्याकडून पण शिकते, बट बिंग संजना ती खूप शिकायला मिळते, आणि हिंदी सिरियल असल्यामुळे खूप गोष्टी डिफरंट आहेत तिकडे, म्हणजे एकदम डिसिप्लिन आहे तिकडे, किंवा कट म्हणजे वेगळं आहे, इकडचं वातावरण वेगळं आणि हिंदीचं वातावरण वेगळं आहे. आणि तिकडे जे सर आहेत आमचे डिरेक्टर सर, अरविंद बब्बल सर, तो एवढा मोठा माणूस असूनही ते इतके ग्राउंडेड आहेत, तो ते खूप शिकण्यासारखं आहे की अरे आपण कितीही मोठे असतो ना तरी आपले पाय जमिनीवर हवे. खूप छान तो माणूस असा आहे ना की आमच्या सिरियलमध्ये 2 लहान मुले आहेत, त्यांना त्यांनी सांता क्लॉज म्हणून गिफ्ट दिले, जे त्यांनी मागितलं ते दिलं त्यांनी, खूप आता छान आहे ते. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आजच्या लाईव्ह बद्दल तू सांगशील, कारण तुझा आणि माझा पहिलाच लाईव्ह आहे आणि माझा तरी फर्स्टच एक्सपिरियन्स आहे कोणाचा तरी.
तर तुला आजच्या गप्पा तुझा कशा आवाज कट वाटल्या? होतोय, तुझा आवाज कट होतोय. आजच्या लाईव्ह बद्दल तुला आजच्या लाईव्ह बद्दल तू काय सांगशील? कशा वाटल्या तुला आजच्या गप्पा? काय फीडबॅक असेल तो? खूप खूप आवडला. आपण अशा करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. मला खूप छान वाटलं खरं. तू बोललास मला की आपण लाईव्ह करायला पाहिजे वगैरे. आपण खरंच करू लाईव्ह. आवडतं यार मला. पण असं कोणीतरी विचारा, खरंच विचारा. म्हणजे मी सांगेन, आई बाबांनी तर मला काही विचारलं नव्हतं. आता विचारा मला, मग मी उत्तरं देईन अशी. कोणी कोणाला मी इन्स्पायर करू शकेन माझ्या उत्तरांनी, कोणाला हेल्प करू शकेन, तर मला खूप आवडेल. आणि थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू की आपण लाईव्ह साठी तुम्हाला विचारलं. आणि तुझं तुझ्यासाठी पण थँक्यू. मला आणि सगळ्या प्रेक्षकांना पण खूप आनंद झाला आज तुझ्याशी लाईव्ह गप्पा मारून. आणि मी डीडी मराठी तर्फे सर्व प्रेक्षकांच्या तर्फे मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की तू अजून खूप खूप प्रगती करावीस. अजून या थँक्यू. बघायचंय आणि तुझ्या एंटायर फ्युचर साठी ऑल द बेस्ट. आणि आज सो मच. आणि तू खूप वेळ काढलास आज आणि आपल्याशी लाईव्ह गप्पा मारायला आली, त्याबद्दल पुन्हा तुझ्या मनापासून आभार. आणि थँक्यू सो मच. खूप 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 थँक्यू. असेच ब्लेसिंग देत राहा, प्रेम करत राहा, हेच हवंय मला. थँक्यू. बाय बाय.